आजच्या सुरुवातीलाच बातमी आहे नितीन देसाई यांच्या आत्महत्येसंदर्भात. नितीन देसाई यांच्या आत्महत्येवरून आता विरोधी पक्षांनी सवाल उपस्थित केलेत. नितीन देसाईंच्या आत्महत्येचं ठाणे कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे. ठाण्यातील काही राजकीय नेत्यांशी त्यांचे संबंध होते, त्याचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच पूर्ण माहिती आपण सभागृहासमोर आणणार असल्याचा इशाराही पटोलेंनी दिला आहे. ठाण्याचा प्रश्न आहे, ठाण्यामध्ये खूप सारे लोक इन्व्हॉल्व्ह आहेत. नितीन देसाई बरोबर अनेक राजकारणी लोक पण सहभागी होते. त्यांचं एक प्रोजेक्टचं काम चाललेलं होतं, ते प्रोजेक्ट ते स्वतः करत होते अशा पद्धतीचा रिपोर्ट आहे. आता त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळे आत्महत्या केली की त्यांचे काही ऑडिओ त्याच्यामध्ये पुढे आलेले, त्याच्यात ते अजून स्पष्टता आली नाही आहे. हा विषय जो आहे हा ठाण्याशी निगडीत आहे. नेमकं याच्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत हे आज ना उद्या समोर येईल. आम्ही आमच्याकडून माहिती गोळा करणं चालू केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला हिंट दिलेली आहे की नितीन देसाईच्या या आत्महत्येच्या मागे अनेक याचे कनेक्शन जे आहेत ते ठाण्याशी जोडलेले आहेत.